निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्र हो, मिनी हार्ट अटॅक म्हणजे ज्याला आपण लहान स्वरूपाचा किंवा छोटासा हार्ट अटॅक म्हणतो, सौम्य स्वरूपाचा जो तीव्रतेनं कमी असतो, हा अटॅक येण्याचं नेमकी कारणं कोणती असतात, याची लक्षणं कोणती असतात, याच्यापासून काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे पुढं काहीतरी गंभीर धोका आणखी येणार नाही, हे आज आपण पाहूया. याला दुसरं नाव आहे नॉन एसटी इलिव्हेशन मायोकार्डियल इन्फॅक्शन. म्हणजे काय? NST EMI. आता हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची गरज नाही, परंतु याच्यामध्ये खूप गंभीर दुष्परिणाम झालेले नसतात किंवा याचे परमनंट राहणारे काही बॅड इफेक्ट नसतात. म्हणजे एकदम एखादा हृदयाचा स्नायू किंवा काही भाग हा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे एकदम मृतावस्थेमध्ये याच्यामध्ये जात नाही. तर हा जो सौम्य स्वरूपाचा हार्ट अटॅक म्हणतो आपण, तर याच्यामध्ये लक्षणं कोणती असतात? लक्षणं याच्यामध्ये एकदम छातीमध्ये खूप जोरात दुखत नाही, एकदम दुखत नाही, हे मोठी कळ येत नाही, परंतु थोडीशी घाम येणं, थोडंसं बेचैन झाल्यासारखं वाटणं, थोडंसं अंग थंड पडल्यासारखं होणं, अंगाला थोडी थरथरी सुटणं किंवा मळमळ होण्यासारखं वाटणं, उलट्या वगैरे होणार नाहीत, परंतु हे जे लक्षणं आहेत, बऱ्याच वेळेला काय होतं की पोटामध्ये गॅसेस, अपचन, ॲसिडिटी झाल्यासारखी वाटते, पोट गच्च झाल्यासारखं वाटतं आणि आपणाला वाटतो की हा पोटाचा त्रास आहे, परंतु हा सौम्य हार्ट अटॅकचा पण इकडे इफेक्ट आलेला असू शकतो. तसंच श्वासाला त्रास होणं, धाप लागणं, दम लागणं, जे जसं असं वाटतं की जसं लंगचा त्रास आहे, छातीचा, फुफ्फुसांचा त्रास आहे असं वाटतं, पण हा पण याचा हार्टचा त्रास असू शकतो. तसंच घबराट होणं, बेचैनी होणं, तसंच थकवा आणि कमजोरी येणं, म्हणून काय होतं त्या व्यक्तीला चालावं फिरावं वाटत नाही, अशी थकवा, कुठंतरी बसून राहावं वाटतं, पडून राहावं वाटतं असं पण चिन्ह असतं. तसंच छातीवर दबाव आल्यासारखं वाटतं. पण हा मुख्य हार्ट अटॅक किंवा जो मोठा गंभीर हार्ट अटॅक असतो त्यापेक्षा जरा कमी स्वरूपाचा असतो. छातीवर असं दाबून धरल्यासारखं वाटतं, गच्च धरल्यासारखं, अशा स्वरूपाचं याच्यामध्ये वाटत असतं. अशी जी काही लक्षणं आहेत, ही लक्षणं जर जाणवली तर ओळखलं पाहिजे की मिनी हार्ट अटॅक किंवा सौम्य स्वरूपाचा हा हार्ट अटॅक असू शकतो. मग याची आता मुख्य कारण काय असतं असं होण्याचं? याचं कारण काय असतं की जसं मोठ्या हार्ट अटॅकमध्ये एकदम एखादी हृदयाची रक्तवाहिनी रक्तपुरवठा करायची बंद होते, तसा इथं हा रक्तपुरवठा पूर्ण बंद झालेला नसतो. इथं काय होतं, 20% ते 30% रक्तपुरवठा त्या भागाचा कमी झालेला असतो हृदयाला सप्लाय होणारा, आणि त्यामुळं काय होतं की 20-30% हृदय म्हणजे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्या हृदयाच्या त्या भागाला जे वेदना होतात किंवा जो त्रास होतो, तो त्रास हा मिनी हार्ट अटॅकच्या स्वरूपानं आपणाला दिसून येतो. तसंच याच्यामध्ये काय असतं की फक्त रक्तपुरवठा कमी झाला आहे, ब्लॉक नाही झालेला मध्ये, म्हणून अशा वेळेला जर ECG तपासणी केली, एक पट्टी काढली छातीची आपण, तर त्यामध्ये याचे बदल काही दिसून येऊ शकतात. तसंच त्या माणसाला जर बाकीच्याही टेस्ट केल्या तर त्याच्यामध्ये पण दोष आढळून येतात, रक्तलघवीच्या तपासण्या असतील किंवा बाकीच्या तपासण्या असतील याच्यामध्ये पण काही दोष आढळून येतात, आणि याच्याप्रमाणे हे मिनी हार्ट अटॅकचं रोग निदान करता येईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, अति जोखमीची किंवा हाय रिस्क माणसं कोणती असतात हे महत्त्वाचं आहे. हा कुणाला होऊ शकतो हे आधी ओळखणं किंवा हे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. आता रोगप्रतिकारशक्ती कोणामध्ये कमी असते की ज्यांच्या नियमित व्यायामाचा अभाव असतो. नियमित व्यायाम करणाऱ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते, परंतु नियमित व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीमध्ये मग मिनी हार्ट अटॅकची शक्यता जास्त वाढते. तसंच जास्त वजन, लठ्ठपणा असेल तर त्याच्यामध्ये पण अशा हार्ट अटॅकची शक्यता जास्त वाढते. तसंच जर त्या व्यक्तीला तंबाखू, गुटखा हे खायची सवय लागलेली असेल तर तरीसुद्धा याचं प्रमाण तिथं जास्त असतं. तसंच ज्या व्यक्तीचा रक्तदाब वाढलेला आहे, तो नियंत्रणाखाली नाही, कंट्रोल नाही, तो जास्त पातळीवर आहे, अशा व्यक्तीला पण हा मिनी हार्ट अटॅक होण्याची चान्सेस जास्त असतात. तसंच ज्याच्या रक्तामध्ये लिपिड्स किंवा ज्याला आपण म्हणतो व्हाईट चरबी,
कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स जास्त वाढलेले असतील त्यांना पण याचा धोका असतो. तसंच फॅमिली हिस्ट्री पण काही वेळेला महत्त्वाची आहे. जर घरामध्ये अनुवांशिकतेप्रमाणे आजोबाला हार्ट अटॅक आलेला असेल किंवा वडिलाला आलेला असेल किंवा एखाद्या भावाला आलेला असेल तरी पण ही शक्यता जास्त वाढते. तसंच जसं जसं वय वाढेल तशी पण शक्यता वाढते. आणि लाईफस्टाईल जर चुकीची असेल, म्हणजे तुमची दैनंदिनी जर चुकीच्या पद्धतीची असेल, तुम्ही अयोग्य आहार घेत असाल, व्यायाम करत नसाल, नियमितपणा तुमच्याकडे नसेल, तुम्ही आहाराकडे जास्त लक्ष देत नसाल तरी पण याची शक्यता जास्त वाढते. तसंच जर तुम्ही धावपळीच्या जीवनामध्ये किंवा दररोजचं जे काम करताना ताणतणाव घेऊन ते काम करत असाल, तुम्ही खूप ताण घेताय, स्ट्रेस घेताय, स्ट्रेन घेताय, त्या पण व्यक्तींना याची शक्यता जास्त वाढते. म्हणून आता काळजी काय घेतली पाहिजे, याची काळजी घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमचं नियमित चेकअप केलं पाहिजे. ज्या व्यक्तींचं 25-30 वर्षाच्या पुढं वय झालेलं आहे आत्ताच्या लाईफस्टाईलप्रमाणे, अगोदर आम्ही हे म्हणायचो की 40 केलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, पण आत्ता कसं आहे की 30 झालं की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून 30 पार केलेल्या व्यक्तींनी नियमितपणानं चेकअप करून घेतलं पाहिजे. जर यावरच्या रिस्क फॅक्टर जे आपण सांगितले किंवा ज्यांना होण्याची शक्यता आहे अशा गटामध्ये जर आपण बसत असाल तर त्यांनी नियमितपणानं चेकअप केलं पाहिजे, ECG वगैरे करून घेतला पाहिजे, रक्तलघवीच्या काही तपासण्या केल्या पाहिजेत आणि डॉक्टर जे काही सल्ला देतील, जे काही औषधं देतील ते नियमितपणानं घेतली पाहिजेत. विशेषतः बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की थोडासा रक्तदाब वाढलेला असेल तर डॉक्टरांनी जर एकदा गोळ्या सुरू केल्या रक्तदाबाच्या तर मला आयुष्यभर घ्याव्या लागतील, म्हणून ते घेतच नाहीत. तर असं नाही केलं पाहिजे. बॉर्डर लाईन वाढलेला जो रक्तदाब असतो हा जास्त डेंजरस असतो की जास्त वाढलेल्या रक्तदाबापेक्षा सुद्धा, कारण याच्यानं हार्ट अटॅक येण्याची शक्यता कुणामध्येही वाढते. म्हणून रक्तदाब हा कंट्रोलमध्ये आणि खालच्या लेवलला थोडासा राहिला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आपण जे म्हणतो नॉर्मली 120-80 याच्या आसपासचा रक्तदाब ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. वजन पण स्टँडर्ड, तुमच्या उंचीप्रमाणे वजन आणि वयाप्रमाणे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अतिजोखमीची जी माणसं आहेत, आपण जे वर्क केलं ते मी पुन्हा सांगतो एकदा, की त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. हे सगळी काळजी घेणं, नियमित चेकअप करणं आणि वर सांगितलेली जी कारणं आहेत की आणि जी ती लक्षात घेऊन आणि ही लक्षणं आपल्या दिसत असतील तर तात्काळ दवाखाना गाठणं, तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाणं, चेकअप करणं आणि त्याप्रमाणे काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. फक्त हा मिनी हार्ट अटॅक याच्यामध्ये जे आपण पाहिलं की रक्त पुरवठा हा कायमचा बंद झालेला नसतो, एखादी रक्तवाहिनी ही कायमची बंद झालेली नसते रक्त पुरवठा करायची, तर ती कमी झालेली असते. 20-30% प्रवाह रक्तप्रवाह तिथला कमी झालेला असतो आणि त्यामुळं काय होतं की हृदयाच्या कुठल्याही भागाला तिथं कायमचा डॅमेज होणार नाही किंवा कायमचं तिथं नुकसान होणार नाही, इजा होणार नाही, हे पण लक्षण असतं मिनी हार्ट अटॅकमध्ये. आणि जी लक्षणं जे मोठा गंभीर हार्ट अटॅक येत असतो त्याची जी लक्षणं असतात त्याची छोट्या स्वरूपामध्ये ही सगळी लक्षणं दिसून येत असतं. म्हणून काळजी घेतली पाहिजे. जर याच्याकडे आपण काळजी घेतली नाही, हा एक कसा आहे की आपणाला आलेला निसर्गानं दिलेला हा एक मिस कॉल आहे, हे तुम्हाला पूर्वसूचना आहे, ही तुम्हाला धोक्याची सूचना आहे की तुमच्या शरीराला काही दिवसानं मोठा हार्ट अटॅक येऊ शकतो. याची ही जी कल्पना दिलेली आहे याचा आपण गंभीरतेने विचार केला पाहिजे, याच्याकडे दुर्लक्ष नाही दिलं पाहिजे. किंवा पोटाचा आजार आहे, पित्ताचा त्रास असू शकतो, किंवा श्वासाचा त्रास असू शकतो, मला धाप लागती तर काय झालं, अशा याच्यामध्ये नाही गेलं पाहिजे. म्हणून कसं की तपासणी करून घेतली पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण काय म्हणतो की आत्ताच 1 घेतलेला पुढचे 9 वाचवतो. म्हणून अशी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर या कारणाकडं, लक्षणाकडं आणि त्याच्या तपासण्या करून घेण्याकडं आणि होच नाही म्हणून काय काळजी घ्यायची याकडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. ती काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.